आता पुढील काम आहे कार्यक्रमाची प्रास्ताविका देशू मॅडम करतील अशी त्याला विनंती करतो. थँक्यू. विद्यार्थी यश कसं गाठणार हे मोटिवेशनल त्यांचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच बालक आणि पालकांसाठी हे दोघांसाठी हे पुस्तक आहे. ॲबॅकस व वैदिक मॅथचे क्लासेस त्या घेतात. तसेच मुलांसाठी माइंड पॉवरचे सेशन ते घेत असतात. ज्यांना कोणाला हे सर्व मुलांसाठी जर पाहिजे असेल आपण मॅडमांची कॉन्टॅक्ट नंतर करू शकता. आपल्या उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ छाया पाटील मॅडम ह्या आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. आणि विद्यार्थी जास्तीत जास्त मोटिवेशन कसा त्याला कसं मोटिवेशन मिळेल हे ते आपल्याला आज त्यांचे विचार आपल्यासमोर मांडतायत. ज्ञानवंत व्यासपीठ आपल्याला लाभलंय. तुम्ही तुमचे मुलं गुणवंत आणि तुम्ही गुणवंत मुलांचे ध्येयवादी पालक म्हणून परत एकदा तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजायच्या आहेत. मोती समुद्राच्या तळाशी असतात बरोबर ना, किनाऱ्यावर मोती नसतात. तुमचे मुलं मोत्यासारखी असणार आहेत कारण तुम्ही एवढा वेळ झाल्यावर सुद्धा थांबलेले आहात. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. परत एकदा टाळ्या. आज वेळ देणं शक्य नाहीये तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्या ठिकाणी थांबलेले आहात. आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला जास्त वेळ नाही फक्त 10 मिनिटं जे मार्गदर्शन करणार आहे. थोडक्यात माझी मी इंट्रोडक्शन करून देते. मी छाया पाटील. मी अबॅकस वैदिकचे क्लास घेत असते त्याच पद्धतीने पालकांना सेशन देत असते, पॅरेंटिंग करत असते की मुलांनी भविष्यात वाटचाल करत असताना त्या ठिकाणी तुमचा पालकांचा सुद्धा रोल किती महत्त्वाचा असतो हे मी माझ्या क्लासमध्ये पालकांना सांगत असते. आणि या बाबतीत डॉक्टर विनोद कोतकर सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी माझी दखल घेतली आणि मला सांगितलं की आमच्या पालकांना सुद्धा मॅडम याची खूप गरज आहे. ते मुलांसाठी तर ध्येयवादी आहेतच पण त्यांना थोडक्यात जे काउन्सिलिंग तुमच्याकडनं मिळणार आहे ते आमूलाग्र असेल म्हणून मी त्यांच्या सूचनेला मान दिला आणि ह्या ठिकाणी उपस्थित राहिले. माझ्याकडे एकाच वेळेस ऑडियन्ससाठी 2000 लोक बसलेले असतात पण ह्या ठिकाणी मला मोती सापडलेले आहेत आणि त्या मोत्यांसाठी आज मी माझे जे काही संदेश आहेत जो आमूलाग्र विचार आहे तो मी तुमच्या समोर मांडणार आहे. आज आपल्या मुलांना कुंडीतील रोपाप्रमाणे वाढवायचं आहे की जमिनीतील अफाट वृक्षाप्रमाणे वाढवायचं आहे ते मी ह्या ठिकाणी सांगणार आहे. जो क्वेश्चन तुम्हाला सरांनी केला होता आपल्याकडे आरसा आहे का, तेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरं मी स्वतः ह्या ठिकाणी देणार आहे. कुंडीतील जे रोपटं असतं त्याला आपण खत पाणी देत असतो, त्याची छान निगा राखत असतो आणि ते छान टवटवीत दिसत असतं आणि ते कुंडीतील रोपटं सगळ्यांनाच आवडतं. पण काही कारणास्तव जर त्या रोपट्याला पाणी नाही दिलं गेलं, काही कारणास्तव त्याची देखभाल नाही झाली तर ते रोपटं ॲटोमॅटिक कालांतराने मुरजून जाणार आहे. आज हेच होतंय आपल्या मुलांच्या बाबतीत. कळत न कळत हेच होतंय. बाळा शेजारच्या मुलाची सायकल बघ किती छान आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त 1000 रुपये जास्त टाकून घेणार आहोत. याच्यात असे विचार करणारे तुम्ही नसावेत पण बाहेरचं सांगते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जमिनीवर जे झाड वाढत असतं, जे रोपटं वाढत असतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं. त्याच पद्धतीने ऊन वारा डिफिकल्टी ज्या ज्या अडचणी आहेत ते स्वतः फेस करत असतं आणि अफाट वृक्षात त्याचं रूपांतर होत असतं. आजपासून मला हाच निर्णय घ्यायचा आहे, माझ्या मुलाला अफाट वृक्ष जर करायचं असेल तर त्याला संकटांना अडचणींना स्वतः तोंड देऊ द्यायचं आहे.
स्वतः त्याला मात करू द्यायची आहे. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, आज माझा मुलगा आनंदी नाहीये, उत्साही नाहीये, त्याची शाळेमध्ये छानपैकी सगळे गुण आहेत, क्लासेसमध्ये जातोय, पण दिवसातून 1 ते 2 वेळेस तुमचं मूल तुमच्याशी उद्धटपणे बोलतंय, उलटून बोलतंय. तुम्ही इथे मान्य जरी करत नसाल तरी मी सांगते, उलटून बोलतंय, चिडचिड करत आहे. त्याचं कारण सुद्धा, कारण आम्हाला मोरे मॅडमांनी तर काही सांगितलं नव्हतं ना घरी जाऊन चिडचिड करा असं, आरसा तुमच्या समोर आहे का. दिवसातून 2 वेळेस माझी आई म्हणून चिडचिड झाली आणि ते प्रतिबिंब, ते रिफ्लेक्शन त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि तो परत चिडचिड करायला लागला. आज माझ्या मुलाची जी संगत आहे, जे आजूबाजूचं वातावरण, आपण मुलांचं मित्र परिवार शोधत असतो, तुझा मित्र असा करतो म्हणून तू तसं करतोय, नाही. आज माझ्या मुलाची जी संगत आहे ती आतल्या आत चालू आहे. कोणती संगत आहे? मोबाईल सोबत माझ्या मुलाची आज जास्त संगत आहे, रिमोट सोबत आज माझ्या मुलाची जास्त संगत आहे. आणि ह्या संगतीचे परिणाम कळत न कळत त्या मुलावर होत आहे. शाळेत तर त्याला नैतिक मूल्य दिली जात आहेत, पण 6 तास तो आमच्या शिक्षकांच्या ताब्यात आहे, पण उरलेले जे तास आहेत, जे आत्ताच आपले जे बंधू होते त्यांनी मांडलंय की ट्युशन्स पण असतात, मुलाला 2 तास देण्याची गरज नाही, मुलाला 15 मिनिटं द्या, त्याला मनाने इतकं बिल्ड करा. बाळा, तुझ्या शाळेत जे मॅडम शिकवतात ना अतिशय उत्कृष्ट आहे, आणि तुला ह्याच दिशेने जायचंय, हा विश्वास ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांमध्ये निर्माण कराल त्यावेळेस त्याला स्वाभिमान वाटेल, त्यावेळेस त्याला अभिमान वाटणार आहे. एकदा एका शाळेतील अतिशय लूज असा विद्यार्थी होता, त्याला मतिमंद सुद्धा म्हणूया आपण, त्यावेळी शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं आमच्या बॅचमध्ये 40 विद्यार्थी असतात आणि ह्या एका विद्यार्थ्याकडे आम्हाला लक्ष देणं शक्य नाही, तो शाळेकडे लक्ष देत नाही, अभ्यास करत नाही. तर त्यांनी त्याच्या आईला पत्र लिहिलं की तुमच्या मुलाला आमच्या शाळेतून काढून टाका, कारण आम्ही त्याला हँडल करू शकत नाही. मग ज्यावेळेस ती आई त्याला शाळेतून दाखला घेऊन घरी घेऊन जात असते आणि त्यावेळेस त्या मुलाने विचारलं, आई मला ह्या शाळेतून का काढून टाकलं, त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा तुझ्या शिक्षकांनी सांगितलंय तू इतका हुशार आहेस, तू इतका हुशार आहे, तू इतका पुढे जाणार आहेस की तुला ही शाळा तर आहेच योग्य, पण तू अशा दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत जा की तिथे अजून तुझी प्रगती होणार आहे, तू मोठ्या शहरात जा. पण आपली परिस्थिती तशी नसल्यामुळे मी तुला मोठ्या शहरात टाकू शकत नाहीये, पण मात्र मी तुला घरीच शिकवणार आहे. त्या आईने त्याला घरी इतकं शिकवलं, सगळ्या गोष्टी इतक्या प्रोव्हाइड केल्या, त्याला पॉझिटिव्ह शिकवलं, बाहेरच्या जगापासून आपण कसं अलिप्त झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि एक दिवस तो मुलगा इतका ग्रेट झाला तर त्याने विजेचा शोध लावला. त्या मुलाने विजेचा शोध लावला आणि कालांतराने आई वारल्यानंतर त्याने आईची पेटी उघडली आणि त्याच्यात ते पत्र सापडलेलं होतं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं, तुमचा मुलगा मतिमंद आहे, तो काहीच करू शकणार नाही आयुष्यात आणि त्याला आम्ही घडवू शकत नाही. आज माझ्या मुलाला जर घडवायचं असेल तर माझा रोल महत्वाचा आहे. छत्रपतींना जर घडवलं असेल तर ते जिजाऊंनी घडवलेलं आहे. हे लोक तर खूप छान देण्याचं काम करतात, कारण त्यांनाही प्रपंच आहे, त्यांनाही मुलं आहेत, पण उरलेले जे काही मिनिटं आहेत, काही तास आहेत, मुलं माझ्यासोबत असत आहेत. मुलं माझं का ऐकत नाहीयेत? ज्यावेळेस पालक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात क्लासेसमध्ये, मॅडम माझा मुलगा ऐकतच नाही, तो उलटून बोलत असतो, त्यावेळेस मी माझ्या पालकांना फक्त एकच प्रयोग करायला सांगत असते सर, जो प्रयोग मी इथे 2 मिनिटात करून घेणार आहे. सगळ्यांनी आपल्या हाताचे हे दोघं बोटं बाहेर करा, कारण आपण खेळ विसरलेलो आहे, आज आपल्याला खेळ करायचा. सगळ्यांनी आपल्या हाताचे हे दोघं बोटं शेक करायचे आहेत आणि ते दोघं बोटं हलवत असताना हे दोघं बोटं माझ्याचकडे बघायचं, हे दोघं बोटं तुम्ही तुमच्या गालावर ठेवा. ओके ओके, ठेवा. यस, हा तुमचा गाल आहे, हा तुमचा गाल आहे. हेच होतंय. काय होतंय? मुलं आपल्याला बघतात, आपण कसं वर्तन करत असतो, आपण कोणाशी किती चिडचिड करत असतो, आपण कोणाच्या ओट्यावर खूप टाइमपास करत असतो, आपण टीव्ही समोर किती टाइमपास करतो, आणि आपण शिक्षकांकडे कंप्लेंट घेऊन जातो, मॅडम माझा मुलगा ऐकत नाही. 2 मिनिटांपूर्वी तुम्ही कुठे ऐकलं गालावर ठेवा असं?
तुम्ही कपाळावर ठेवला ना तेच आज माझ्या मुलाने जर ऐकावं असं वाटत असेल तर तुम्हाला कारण मुलं फक्त ऐकत नसतात तर मुलं बघत पण असतात मुलांना डोळे सुद्धा आहेत ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी जर असतील आणि आत्मपोषण होता त्यांचा की शाळा पण आहे आणि ट्युशन पण आहे आपणच तर आपल्या मुलांना पळवतोय आणि आज मुलांना ज्या वेळेस कानाच्या वरती जेव्हा मुलांना खर्च करत असतो आपण त्यावेळेस ते ज्ञानवंत होतात त्यावेळेस ते गुणवंत होतात कारण कानाच्या खाली ज्या वेळेस खर्च केला जातो तो वेस्टेज होतो काही कालांतराने तो नष्ट होत असतो पण कानाच्या वरती जेवढा आपण त्यांच्याशी खर्च करणार तेवढं मात्र आपलं मूल ग्रेट होत राहणार कारण मुलांवर केलेला खर्च हा ग्रेट इन्व्हेस्टमेंट आहे जी कुठली SIP तुम्हाला देऊ शकत नाही जी कुठली पॉलिसी तुम्हाला देऊ शकत नाही आणि खूप महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुम्ही ह्या शाळेत तुमच्या मुलाला टाकलं आज मी लेखिका म्हणून पण आहे माझं जे पुस्तक आहे विद्यार्थी यश गाठणारच ते अख्ख्या महाराष्ट्रभर तर प्रसिद्ध झालं पण इंटरनॅशनल लेव्हलला अमेरिकेतील जे कोच आहेत त्यांच्यासोबत मी इंग्लिशमध्ये लिहिलं आणि त्याचंच रूपांतर मी मराठीत केलं तुम्हाला काय वाटतंय माझा मुलगा 10वीला आहे आणि मुलगी 2री आहे ते इंग्लिश मिडियमला आहेत नाही सेमीला आहेत ते ज्या वेळेस मी पुस्तक लिहायला बसलेली होती सर मी पुस्तक लिहित होती सगळी कामं आटपल्यानंतर माझी मुलगी माझ्या शेजारी येऊन बसायची ज्या वेळेस मी 35 पानांचं पुस्तक लिहिलं माझ्या मुलीने 36 पानांचं लिहिलं तिने तिचे स्वतःचे विचार आपण काय करतो काय बोलतो मुलं ॲटोमॅटिक ऐकत असतात दरवाजाची बेल वाजते आईला शंका येते नक्की शेजारी काहीतरी घ्यायला आली आई तिला सांगते पिंकी जा सांग आई घरी नाही आहे असं पिंकी काय सांगते मावशी मम्मीने सांगितलं आई घरी नाही आहे बस संपला विषय तिथे जे असेल ते आम्हाला भीतपणे तोंड द्यायचं आहे जर आज खरंच वाटत मुलगा घडवायला मुलगी घडवायला पैशांची गरज नाही आहे आज त्यांना माइंड पॉवरची जास्तीत जास्त गरज आहे ज्या वेळेस तुमची मुलं टॅलेंटने काहीतरी मिळवत असतात मी आत्ताच काल परवा एक ऐकलं एका विद्यार्थ्याने कुठली तरी CET परीक्षा दिली त्याच्या बापाला फक्त 10-20 हजार काहीतरी पगार होता तर त्या अकॅडमीने त्या मुलाला हायर केलं सांगितलं 11वी 12वीचा तुझा खर्च पण आम्ही करू आणि तुझं पुढचं जे JEE असेल NEET असेल IIT असेल तो खर्च सुद्धा करू हे केव्हा होत असतं ज्या वेळेस आम्हाला मात्र डोळ्यात तेल घालून आमच्या मुलांशी योग्य आणि प्रॉपर असं बिहेव करावं लागतं म्हणजे आम्ही आमच्या मुलांशी चुकीचं वागतो असं नाही का कळत ना कळत ह्या ज्या गोष्टी होत असतात त्याचं रिफ्लेक्शन त्याचं प्रतिबिंब आमच्या मुलांवर येत असतं आज आपण करतो काय आपला पाण्यात समुद्राच्या पाण्यात पोहणारा आमचा जो मुलगा आहे आपण त्याला मासा म्हणूया त्या माशाला आपण सांगतोय बाळा जा झाडावर चढ त्याचं काम पाण्यात पोहण्याचं आहे ते ज्ञान घेण्याचं आहे आणि आपण त्याला सांगतोय तू झाडावर मासा आहे तो झाडावर कसा चढणार आहे त्याचं कामच नाही आहे झाडावर चढण्याचं आणि मग त्याच्याकडे होतं काय मुलं डिप्रेशनमध्ये येत आहेत आज तर तुमचं मूल छोटं आहे छान असं रोखताय तुम्ही जेवढे संस्काराचे मोती त्याच्यावर लादणार आहात देणार आहात तेवढं ते उत्तम टवटवीत छान घडणार आहे बघा पुढे म्हणजे मला सांगण्याचा अजून महत्त्वाचा उद्देश म्हणजे तुम्हाला तुमचं मूल ध्येयापर्यंत जर न्यायचं असेल अशा काही टिप्स आहेत अशा काही सिक्रेट गोष्टी आहेत तर त्या मी आज अगदी थोडक्यात 5 मिनिटात सांगणार आहे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाची तुलनाच करू नका कारण तुमचा मुलगा पाण्यात पोहणारा मासा आहे तर तो झाडावर चढू शकत नाही शेजारच्याचा मुलगा इंजिनियर होणार आहे म्हणून मी माझ्या पहिलीच्या छोट्याशा बाळाला सांगते बाळा त्या तो आहे ना राहून तो इंजिनियर होणार आहे तुला सुद्धा बनायचं आहे पण तुमचा मुलगा काय सांगावं एक मोठ्या पदासाठी ते गुण किंवा ते कौशल्य त्याच्यात आहे ते ओळखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून तुलना नको दुसरी महत्त्वाची गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मेडिटेशन करून घ्या तुमच्या मुलांकडनं 5 मिनिटं का असेना कारण ज्यावेळेस ते ध्यानधारणा करत असतात त्यावेळेस त्यांच्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतात त्याचं रिअलायझेशन होत असतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाला सांगतात बाळा तू हे चुकलायस तू किंवा
तुला हे असं करायला नको होतं त्यावेळेस तो कदाचित मान्य करत नाही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना अशा सूचना देत असतात. पण ज्यावेळेस तो मेडिटेशन करत असतो त्यावेळेस त्याला आत्मसात होत असतं की माझ्या आईने जे सांगितलं ते खरंच आहे. आणि जास्तीत जास्त महिला जे पालक आहेत, कारण आपले त्यांचे जे वडील आहेत तर ते काही कारणास्तव बाहेर असतात, पण तुमच्यासोबत तुमचं मूल जास्त असतं. जेवढं तुम्ही सकारात्मक त्याच्याशी बोलणार, अगदी सोपी आणि साधी भाषा आहे सकारात्मक बोलण्याची, बाळा तू हे करणारच आहे, तुझ्याकडनं हे होणारच आहे, कारण तू माझा मुलगा आहेस, हा आत्मविश्वास त्याला निर्माण करून द्या. एक दिवस तो त्याच्या शाळेचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या समाजाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. पुढचा कार्यक्रम आपले सर जे आहेत आणि मॅडम जे आहेत ते तुम्हाला सांगतीलच. आणि मला ऐकण्यासाठी तुम्ही ज्या पेशन्सने ह्या ठिकाणी बसले त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट रिमाइंड करून देते, आठवण करून देते, मोती समुद्राच्या तळाशी असतात आणि तुमचे मुलं मोती राहिल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.